नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्रँड डिजिटल या YouTube चॅनल मध्ये। मित्रांनो, थंबनेल वरून तुम्ही पाहिलेच असेल आजचा आपला विषय काय आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर आपण आपले चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि पुढे येणारे घंटीचे देखील बटन प्रेस करा। ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळी पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। तर चला मित्रांनो, चालू करूया आजचा आपला व्हिडिओ। मित्रांनो, तुम्ही तुळशी ही वनस्पती पाहिली असेल। ही वनस्पती बऱ्याच लोकांच्या घराच्या समोर असते किंवा आढळून येते। मित्रांनो, तुळशीचे पान जर आपण दररोज खाल्ले तर आपल्याला आरोग्यदृष्ट्या कोणकोणते फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत। आयुर्वेदामध्ये या तुळशीच्या रोपाचं महत्त्व सांगितलेलं आहे। आयुर्वेद असं म्हणतो की अनेक रोग, असंख्य रोग या तुळशीच्या रोपटापासून बरं होतात किंवा करू शकतात। मित्रांनो, यासाठी आपल्याला तुळशीची जी पान आहेत याचं सेवन करावं लागेल। दररोज ही पानं किती खायची, कोणत्या वेळी खायची आणि त्याने कोणकोणते फायदे होतात ही अगदी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर फक्त 2 ते 3 पानं जर आपण चावून चावून या झाडाची खाल्लीत, मग ती तुम्ही पाणी पिऊन खा किंवा पाणी न पिता खा, याचे प्रचंड फायदे, असंख्य फायदे तुम्हाला मिळतात। परंतु आज आपण 3 फायद्यांवरच बोलणार आहोत। मित्रांनो, पहिला फायदा किंवा पहिली गोष्ट, आपले जे हृदय आहे हे हृदय जर स्वस्थ ठेवायचं असेल तर आपण तुळशीचे पानं नियमितपणे चावून चावून खात चला। मित्रांनो, याचं कारण असं आहे की आजकाल आपण पाहतो की तरुण मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येऊ लागले आहेत। कार्डियक अरेस्ट असे मेडिकलच्या भाषेत याला म्हणतात। तर मित्रांनो, या हार्ट अटॅकपासून बचाव करण्याचं काम ही तुळशीची पानं नक्की करते। जर तुम्ही सकाळी दररोज चावून चावून खाल्ली तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही ही तुळशीची पानं चावून चावून खाता तेव्हा आपल्या शरीरातील ब्लड कोलेस्ट्रॉल आहे हे पहा, 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, एक चांगलं कोलेस्ट्रॉल असतं आणि एक वाईट। तर ही तुळशीची पानं ब्लड कोलेस्ट्रॉलला नष्ट करतात। या तुळशीच्या पानांचा जो रस आहे तो हे कोलेस्ट्रॉल नष्ट करतो, परिणामी हार्ट अटॅक येण्यापासून आपला बचाव होतो। मित्रांनो, दुसरी गोष्ट, आपल्या रक्तांमध्ये ज्यावेळी कोलेस्ट्रॉल साठू लागतात त्यावेळी रक्ताच्या ज्या धमन्या आहेत, ज्या वहिन्या आहेत या बंद पडतात, परिणामी आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त वाढते। जर ही तुळशीची पानं ब्लड कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तातलं कोलेस्ट्रॉल सुद्धा घटवतं तर हा एक मोठा फायदा आहे। पहिला की आपलं जर हृदय जर स्वस्थ राहायचं असेल तर तुळशीची पानं दररोज खावीत। मित्रांनो, आता दुसरा फायदा, डायबिटीज म्हणजे मधुमेह। आजकाल आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये डायबिटीजचं पेशंट आहेच। या डायबिटीजपासून जर बचाव करायचा असेल तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की रोग होण्यापूर्वीच रोग होऊ नये म्हणूनच काळजी घेतलेली चांगली। तर दररोज सकाळी उठल्यावर तुळशीचे 2 ते 3 पानं घ्या, ती चांगली धुऊन काढा आणि ती चावून चावून खा। मित्रांनो, असं केल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही इन्सुलिन सिक्रेशन होत असतं, इन्सुलिनचा जो स्राव होत असतो तो स्राव वाढतो आणि हे इन्सुलिन वाढल्यामुळे आपोआपच डायबिटीज होण्यापासून आपल्या शरीराचा बचाव होतो। तर हा अत्यंत मोठा दुसरा फायदा आहे। ज्यांना कोणाला डायबिटीज झालेला आहे असे रुग्णसुद्धा ही पाने दररोज खाऊ शकतात। आणि मित्रांनो, तिसरा आणि मोठा फायदा म्हणजे व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव। आजकाल आपण पाहतो वातावरण सातत्याने बदलत असतं, कधीही पाऊस पडतोय, कधीही ऊन पडतंय, कधी उन्हाळा आहे, कधी हिवाळा आहे, काही समजत नाही।
आणि परिणामी काय होतं, आपल्या घरातल्या लहान मुलावर याचा सर्वाधिक इफेक्ट होतो. लहान मुलं लवकर आजारी पडतात. सर्दी होणे, ताप येणे अशा गोष्टी वारंवार होतात. खोकला पण पुन्हा पुन्हा येतो. जर लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत व्यक्तींनीही जर ही पाने दररोज खाल्ली तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते. ह्युम्युनिटी पॉवर इन्क्रीज होते आणि परिणामी अशा लहान सहान व्हायरल इन्फेक्शनपासून आपला बचाव होतो. तर मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये हे 3 मोठे फायदे सांगितले आहेत. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा फक्त ब्रँड डिजिटल यूट्यूब चॅनल. धन्यवाद.